ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे पावणे 2 लाख मतांनी विजयी होतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात एकीकडे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झालेला असताना स्थानिक पातळीवर मात्र चांगलं वातावरण पाहायला मिळत आहे. सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांचा चक्क काँग्रेस भवनात वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना बर्डे यांनी कसबा निवडणूक निकालाचा हवाला दिला आणि सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे हे 2 लाखांनी विजय होतील असा दावा केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाची प्रत्येकी 30,000 मतं ही नक्की आहेत. शिवाय आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आहे, यामुळे सुशीलकुमार शिंदे हे 2 लाख मतांनी सहज विजय होतील असा विश्वास बर्डे यांनी व्यक्त केला. आणि आताच मी शिंदे साहेबाला सांगितलं, त्याच्या अगोदर मी विनोद नाही बोललो, माऊली बोहरला बोललो. या वेळेला लोकसभेला सुशील कुमार शिंदे साहेब 1,75,000 मताने लीड येणार. माझा सत्कार करतो म्हणून बोललो नाही, मी अगोदर सांगितलं नाही. कारण राजकारणातली जर गणिती बघितली, सध्या तर चाललेलं जनतेच्या मनातलं राजकारण, ती महागाई वाढू आहे असू दे, हिंदू मुसलमानच्या विरुद्ध उभा करायचं चालू आहे, रामनवमीच्या मिरवणुका असतील, कोणतर कोणाची मिरवणूक काढतात, त्या विषयानंतर बोलूया आपण. पण जो विषय चालला, पण लोकांच्या मनात मी तुम्हाला सांगतो की आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला तुमच्याबरोबर केव्हा नव्हतो. 3 लाखाचा 1 विधानसभा मतदारसंघ आहे आणि कमीत कमी एका विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची 30,000 मतं आहेत, कमीत कमी येऊ दे अथवा नऊ दे येऊ दे. पण 6 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची 30,000 जर मतं पकडली तर 1,80,000 मतदार होतात. वंचित आघाडी या वेळेला शिवसेनेसोबत आलेली आहे. गेल्या वेळेला प्रकाश आंबेडकर उभारले त्यांना त्यांना 1.5 लाख मतं पडलेली आहेत. त्यामुळे या वेळेला महाविकास आघाडीमधनं शिंदेसाहेब उभारले तर 1,75,000 मतांचे विजय होईल. महाविकास आघाडीच्या माध्यमातून पालिका निवडणूक देखील आपण जिंकू अशी खात्री बर्डे यांनी व्यक्त केली. दरम्यान त्यांना सुशीलकुमार शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. साहेब नमस्कार. हो साहेब, चेतन मोनी बोलवलं, काँग्रेसचे सगळे नेते पदाधिकारी आहेत, अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलंय. आणि या वेळेला महाविकास आघाडीचा खासदार आपल्याला लोकसभेत तुमच्या रूपी पाठवायचा आहे. आम्ही शिवसेना म्हणून करणार आमच्या वाढदिवसाला जे मान सन्मान तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या साहेब, ते आपल्याला आभारी असतो. यावेळी बर्डे यांनी शिंदे यांना खासदारकीच्या सदिच्छा दिल्या. चेतन नरोटे सोलापूरचे धंगेकर आहेत असाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पुरुषोत्तम बर्डे हे कट्टर आणि एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे अशी भावना व्यक्त केली. अनेक वर्ष आपण बघतोय की जीवनात चढ उतार येत असतात माणसाच्या, तसं देखील साहेब अनेक चढ उतार त्यांच्या जीवनामध्ये आले, अनेक दुःखाचे घटना देखील त्यांच्या जीवनामध्ये आले. त्यांचे मिसेस वाजव मी त्यांच्यासोबत होतो, अनेक प्रसंगामध्ये मी त्यांच्या बरोबर आहे आणि राजकीय प्रसंगामध्ये मी त्यांच्या बरोबर आहे. खऱ्या अर्थानं एक कडवा शिवसैनिक, सच्चा शिवसैनिक म्हणून आपण सगळे सोलापूर शहरामध्ये बर्डेसाहेबाला बघतो. अनेक राज्यामध्ये घडामोडी झाल्या, अनेक लोक इकडचे तिकडे गेले, तिकडचे लोक अनेक पक्षामध्ये गेले, पण बर्डेसाहेब खऱ्या अर्थानं हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे समर्थक आहे, उद्धव साहेबांचे हे खरे समर्थक आहे. दरम्यान फेटा बांधून काँग्रेसच्या वतीनं बर्डे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी नगरसेवक विनोद भोसले, बाबा मिस्त्री, शहर महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, अंबादास करगुळे, तिरुपती वरकीपंडला, अंबादास गुत्तीकोंडा, पृथ्वीराज नरोटे, अमोल भोसले, सुभाष वाघमारे, सुमन जाधव आदींची उपस्थिती होती.